आठवड्याच्या खबर बातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आता पाहूया आपण सोमवारच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपालांच्या कार्यालयात सुरू केलेल्या उपोषणावरून दिल्ली हायकोर्टाने सरकारला फटकारले. एखाद्याच्या घरी किंवा कार्यालयात जाऊन तुम्ही आंदोलन करू शकत नाही, हे कसलं आंदोलन? अशा शब्दात कोर्टाने केजरीवाल सरकारला सुनावले. आप सरकारचं हे आंदोलन अधिकृत आहे का, असा सवालही कोर्टाने केलाय. आज दिल्ली हायकोर्टामध्ये दोन वेगवेगळ्या याचिकेवर सुनावणी झाली. यातील एक याचिका ही 11 जूनपासून उपोषणाला बसलेले केजरीवाल सरकारच्या विरोधात होती, तर एक याचिका ही IAS अधिकाऱ्यांच्या आंदोलनाविरोधात होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ठिय्या आंदोलनाला अनेक बिगर काँग्रेसी मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिलाय. काँग्रेसनं मात्र केजरीवाल यांच्या आंदोलनापासून 4 हात लांब राहणं पसंत केलंय. केजरीवालांच्या या आंदोलनाला आता भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने पाठिंबा दिलाय. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केजरीवाल यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. जेव्हा केजरीवाल यांनी उद्धवजींना फोन केला, स्वतः फोन केला, तेव्हा उद्धवजीने त्यांना तेच सांगितलं आणि बाळासाहेबांची सुद्धा भूमिका कायम राहिली. जे सरकार लोक प्रचंड बहुमताने निवडून देतात, अशा निवडून दिलेल्या सरकारला त्यांच्या पद्धतीनं राज्यकारभार करण्याचा पूर्ण अधिकार मिळायला पाहिजे. धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार असायला पाहिजे. मग ते राज्य महाराष्ट्र असो, ते राज्य गुजरात असो, मध्य प्रदेश असो, सिक्कीम असो किंवा दिल्ली असो. आता पाहूया मंगळवारच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील जम्मू काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय भाजपाने घेतला. भाजपाचे नेते राम माधव यांनी दिल्लीमध्ये या निर्णयाची घोषणा केली, त्यामुळे राज्यातील मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आलं. रमजानच्या काळात राज्यात लागू केलेली शस्त्रसंधी रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर भाजपा आणि PDP मधील तणाव कमालीचा वाढला होता. दरम्यान मेहबूबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपाने केली आहे. हमने 4 साल पहले 3 साल पहले जो सरकार बनाई थी BJP PDP गठबंधन की, जिन उद्देश्यों को लेकर बनाई थी, उनकी पूर्ति की दिशा में कितना हम सफल हो पा रहे हैं इसकी विस्तृत चर्चा हुई. और इसके अलावा भी पिछले कुछ दिनों से कश्मीर में जो परिस्थिति निर्माण हुई है उसके संदर्भ में विभिन्न स्तरों पर हमारी चर्चाएं हुई है, उसका आकलन करने का विस्तृत प्रयास हुआ. गृह मंत्रालय से, एजेंसी से, सबसे आवश्यक इनपुट्स लेने के बाद प्रधानमंत्री और पार्टी के अध्यक्ष अमित भाई, इन सबकी परामर्श होने के बाद आज हमने यह निर्णय किया है कि यह गठबंधन सरकार में आगे चलना भाजपा के लिए संभव नहीं होगा. आज जो परिस्थिति राज्य में निर्माण हुई है, जिसमें एक भारी मात्रा में कश्मीर घाटी में आतंकवाद, टेररिज्म एंड वायलेंस बढ़ गया, रेडिकलाइजेशन बहुत तेजी से आगे बढ़ रहा है, फंडामेंटल राइट्स ऑफ द सिटीजन्स दैट इंक्लूड राइट टू लाइफ एंड फ्री स्पीच, ये भी खतरे में आ गए हैं. वैली में आपने देखा जिस प्रकार एक मूर्धन्य पत्रकार शुजात बुखारी जी की दिन दहाड़े श्रीनगर शहर में हत्या होती है.
यह परिस्थिति की विषमता का एक परिचायक है। आज प्रेस फ्रीडम हो या फ्रीडम ऑफ स्पीच हो, ये भी खतरे में आ गया है। और सीमा पर जो भी पाकिस्तान की गतिविधि होती है उसको विफल करने का भी पूरा प्रयास हमारी सरकार, हमारे होम मिनिस्ट्री, हमारे मिलिट्री डिफेंस मिनिस्ट्री लगातार करते रहे। पर मुझे ये कहते हुए दुख है कि हालांकि हम भी 3 साल से उस सरकार में भागीदार रहे हैं, फिर भी सरकार का जो मुख्य नेतृत्व जिनके हाथ में है, वे इन स्थितियों को संभालने में कहीं पूर्ण रूप से सफल नहीं रहे हैं। हम उनको इरादों को क्वेश्चन नहीं कर रहे हैं, पर वास्तविक स्थिति में जो राज्य सरकार का दायित्व था, विशेषकर कश्मीर घाटी में परिस्थिति को सुधारने का, उसमें राज्य सरकार असफल रही, ऐसा ही लगता है। और दूसरी तरफ जम्मू और लद्दाख में जो विकास की दृष्टि से जितना काम होना था, उसमें भी कहीं ना कहीं अड़चने हमारे मंत्रियों को सामना करना पड़ता आया है। ये सभी स्थितियों को ध्यान में रखकर 3 साल सरकार चलाने के बाद आज हम इस मत के बने हैं कि व्यापक देश हित में, आप जानते हैं कि भारतीय जनता पार्टी के लिए जम्मू कश्मीर भारत का एक अखंड और अविभाज्य अंग है। उस कमिटमेंट को हम ध्यान में रखते हुए, देश की सॉवरेंटी, देश की इंटीग्रिटी को ध्यान में रखते हुए, कश्मीर में जो परिस्थिति इस समय उत्पन्न है उसके ऊपर नियंत्रण लाने के लिए, बेसिकली कीपिंग इन माइंड द लार्जर नेशनल इंटरेस्ट ऑफ इंडियाज इंटीग्रिटी एंड सिक्योरिटी, कीपिंग इन माइंड द फैक्ट दैट जम्मू एंड कश्मीर इज एन इंटीग्रल पार्ट ऑफ इंडिया, इन ऑर्डर टू ब्रिंग कंट्रोल ओवर द सिचुएशन प्रिवेलिंग इन द स्टेट, वी हैव डिसाइडेड that it is time the reins of power in the state be handed over to the governor, राज्य में गवर्नर का शासन लाए और स्थिति को सुधारने का प्रयास हो। और परिस्थिति सुधरने के बाद आगे जो डेवलपमेंट होगा उस पर हम विचार करेंगे। सर्वच प्रश्न बंदुकीच्या जोरावर सुटत नाही असे सांगत शांततेसाठी चर्चा आवश्यक आहे। काश्मीरमधल्या लोकांबरोबरच पाकिस्तानशी चर्चा करण्याची आमची भूमिका असल्याचं PDP नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितलंय। भाजपानं पाठिंबा काढल्यानंतर मुफ्ती यांनी राजीनामा दिला असून जम्मू व काश्मीरमध्ये राजकीय भूकंप आलाय। आज BJP की तरफ से जो विड्रॉल ऑफ सपोर्ट हुआ उसके बाद मैंने अपना रिजिग्नेशन जो है गवर्नर साहब को भेज दिया है। हमने ये जो अलायंस हमारी BJP और PDP की थी, ये बहुत ही सोच समझ के, हालांकि लोगों के मिजाज के मुखालिफ था, ये हमने एक बड़े विजन के तहत मुफ्ती मोहम्मद सईद साहब ने ये अलायंस किया था, ये सोच के कि BJP एक बहुत बड़ी पार्टी है और प्राइम मिनिस्टर को एक बहुत बड़ा मैंडेट मिला है। जो जम्मू कश्मीर के लोग जिस मुसीबत में फंसे हैं, उस मुसीबत में से बाहर निकालने के लिए जो सेंट्रल गवर्नमेंट में एक बड़ी ताकतवर पार्टी है उसके साथ हमने हाथ मिलाया और हमें कई महीने लगे एक आपस में एक तालमेल, एक एजेंडा ऑफ अलायंस बनाने का, जिसका बेसिक मकसद ये था रिकंसिलेशन, यानी जम्मू कश्मीर में रिकंसिलेशन डायलॉग, यहाँ के जम्मू कश्मीर के लोगों के साथ डायलॉग, यहाँ कॉन्फिडेंस बिल्डिंग मेजर्स, पाकिस्तान के साथ एक अच्छा रिश्ता, ये हमारे जो एजेंडा ऑफ अलायंस का ये मकसद था। और इसमें सबसे बड़ा जो अप्रेंशन जिस वक्त सरकार, जिस वक्त BJP को
जम्मू में सपोर्ट मिला और हमें कश्मीर में सपोर्ट मिला, उस वक्त सबसे बड़ा अप्रेंशन जो जम्मू कश्मीर के लोगों के दिलों में था, खासकर वादी कश्मीर में, वो ये था कि 370 सबसे बड़ा अप्रेंशन था 370 को लेके, हमारे स्पेशल स्टेटस को लेके। और हमने पिछले 3-4 साल जिस तरह से 370 को 35A के खिलाफ हमने कोर्ट में उसको डिफेंड किया और 370 की पोजीशन को पूरी तरह से हमने उसका दफा किया। इसके अलावा कॉन्फिडेंस बिल्डिंग मेजर के हवाले से 11,000 नौजवानों के खिलाफ हमने केसेस विड्रॉ किए, हमने यहाँ यूनिलेटरल सीज फायर करवा दिया, हमने यहाँ नॉट लेस देन द होम मिनिस्टर के लेवल से डायलॉग का एक ऑफर यहाँ दी गई। और हमारा जो पीडीपी का जो मकसद था रिकंसिलेशन का, जो हमारा मुफ्ती साहब का ख्वाब था कि यहाँ डायलॉग होना चाहिए, क्योंकि जम्मू कश्मीर में हमारा हमेशा ये मानना रहा है जम्मू कश्मीर में मस्कुलर पॉलिसी नहीं चल सकती। मैंने गवर्नर साहब को अपना रिजिग्नेशन भेजा ये कह के कि हम कोई और जो है अलायंस एक्सप्लोर नहीं करना चाहते। बीजेपी ने इन्फॉर्म भी नहीं किया टेलीविजन के जरिए? नहीं, ऐसी कोई बात नहीं है, ऐसी कोई बात नहीं है। जो हमारा मकसद था, ये सरकार के लिए हमने पावर के लिए अलायंस नहीं किया था, हमारा मकसद डायलॉग का था, वो होम मिनिस्टर ने कहा। हमारा मकसद यूनिलेटरल सीज फायर का था, वो होम मिनिस्टर ने कहा। जो हमारा मतलब था, जैसे प्राइम मिनिस्टर लाहौर चले गए बातचीत के लिए, हमने जो कहना था, हमने 370 को बचाना था, हमने 3-4 साल उसकी पूरी हिफाजत की। इसके एजेंडा में जो हमारा एजेंडा था, हमने अपना एजेंडा पूरा किया। अपेक्षेप्रमाणे शिशिर शिंदे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे। शिवसेनेच्या 52व्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधून शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनगटाला शिवबंधन बांधून आणि हाती भगवा झेंडा घेऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे। यावेळी शिशिर शिंदे भावूक झाले होते। मनसेत असताना मी जे काही बोललो त्याची आज माफी मागतो, सर्वांनी मला उदारपणाने माफ करावे असे म्हणत त्यांनी विधानसभेवर भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचं म्हटलंय। देशातील बँकांची फसवणूक करून परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे। ईडीने मनी लॉन्ड्रिंग तसेच बँकांना 6,027 कोटी रुपयांचा चुना लावल्याप्रकरणी हे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले। आरोपपत्राच्या आधारे न्यायालय फरार आर्थिक अपराधी अध्यादेश अंतर्गत मल्ल आणि त्याच्या कंपनीची 9,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीची संपत्ती जप्त करण्याची परवानगी मागू शकेल। ईडीने आतापर्यंत या प्रकरणी 9,890 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे। आठवड्याच्या खबरबातमध्ये वेळ झाली एका विश्रांतीची, पाहत रहा महाराष्ट्र वन। आठवड्याच्या खबरबातमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत। आता पाहूया बुधवारच्या काही महत्त्वाच्या घडामोडी। रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या मुद्द्यावर विरोधकांनी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली आहे। या सगळ्या प्रकरणात अपप्रचार आणि दिशाभूल करण्यासाठी रोहित वेमुलाच्या कुटुंबियांना पैशाचे आमिष दाखवण्यात आले होते, असा आरोप केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला आहे। ते बुधवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते। 2 दिवसांपूर्वीच रोहित वेमुलाच्या कुटुंबियांनी इंडियन युनियन मुस्लिम लीगवर पैशाचे आमिष दाखवल्याचा आरोप केला होता। इस प्रकार की राजनीति, इस प्रकार का बहुत ही घिनौनी हरकतें कुछ विपक्षी दल करते रहेंगे। एक दुख से घिरा हुआ परिवार, मां अपने बेटे के गम में, परिस्थितियां परिवार की अच्छी नहीं है, ऐसे में
पैसे का लोभ देके, कुछ झूठे वादे देके, एक मां के शोक को राजनीतिक कारणों के लिए देश भर में लेके जाना, खासतौर पे केरल में जिस प्रकार से इंडियन यूनियन मुस्लिम लीग ने उनको झांसा देके, उनको गलत वादे देके कि हम तुम्हें 20 लाख रुपए दे देंगे, 20 लाख रुपए से तुम्हारा घर बना देंगे, आप आके हमारी रैलीज को संबोधित करिए, आप जनता में आरोप लगाइए, एक दुखित घटना को गलत प्रकार से पेश करिए। ज्यांचा संविधानावर विश्वास नाही आता त्यांच्याच हातात संविधान गेले आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर टीका केली आहे। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्याला पवार यांनी मार्गदर्शन केलं, त्यावेळी ते बोलत होते। ज्ञानाच्या पद्धतीने समाजाच्या उपेक्षित माणसावर, घटकांच्यावर, तरुणांच्यावर, अल्पसंख्याकांच्यावर, वहिनींच्यावर, दलित आदिवासींच्यावर कुठे ना कुठे अत्याचार होतात। दिल्ली देशाची राजधानी, तिथल्या विद्यापीठामध्ये एखाद्या तरुणाने काही भूमिका घेतली आणि ती भूमिका राज्यकर्त्यांना पटली नाही, त्याच्या हल्ले केले। उत्तर प्रदेश मध्ये समाजातला गरीब घटक अन्नाच्या पूर्ततेच्यासाठी मास्क घेऊन रस्त्याने राज्याच्या संबंधीचा निकाल घेत असेल आणि आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता त्यांच्या विचाराच्या लोकांना हा पत्ता लागल्यावर त्या व्यक्तीवर हल्ला केला जातो, ते मांस गायीचं नसताना सुद्धा गोमांस असं सांगितलं जात आणि त्या तरुणाची हत्या त्या ठिकाणी केली जाते आणि असं काम केल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या संदर्भाची कडक भूमिका राज्यकर्त्यांनी घेण्याची आवश्यकता आहे, ती त्या ठिकाणी घेतली जात अशी शेकडो उदाहरण आहे आणि ती सातत्याने या देशामध्ये घडत आहे। संबंधीची चिंता राज्यकर्त्यांना वाटत नाही कारण या राज्यकर्त्यांचा संविधानावर विश्वास नाही। गोंजा प्रकरण सगळ्या जगामध्ये घालत त्या गोंजा रेल्वे स्टेशनच्या जवळपास आणि रेल्वेमध्ये काही लोकांची हत्या झाली, कुणीही कुणाची हत्या झाली त्याचं समर्थन आपण कधी करणार नाही आणि म्हणून तिथं जे झालं त्याचा निषेध आपण करतो, पण काही मुलभर लोकांनी त्या ठिकाणी कायदा हातामध्ये घेतला, त्यांच्या खटलेमधून त्यांना कडक शासन देण्याच्या संबंधीची भूमिका घेण्याच्या ऐवजी सबल गुजरातमध्ये आग लावण्याच्या संबंधीचं काम त्या काळामध्ये केलं आणि बेकसूर लोकांची हत्या त्या ठिकाणी केली। मी ज्या राज्यसभेमध्ये बसतो त्या राज्यसभेचे एक सभासद वय वर्ष 70 पुढ स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम करणार, अल्पसंख्याक समाजाचे होते म्हणून त्यांच्या घरावर हल्ला केला गेला, त्यांची हत्या त्या ठिकाणी आणि हे सगळं घडतंय आणि घडत होत ज्या वेळेला त्या राज्याचं नेतृत्व कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर आणि शिर्डीतील शाही देवस्थानाच्या पार्श्वभूमीवर आता देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनी शिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थानाचा कारभारही सरकारच्या हाती येणार आहे, त्यासाठी नवा कायदा तयार करण्यात आला असल्याची माहिती आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली आहे।
सुमारे 4.5 कोटी रुपयांच्या रोख रकमेसह निवृत्त पोलीस उपाधीक्षक आणि अन्य एकाचे अपहरण करण्यात आले होते. हा प्रकार कराडच्या हद्दीत दुपारी पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर घडला होता. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे पकडण्यात आलेल्या 4 आरोपींपैकी 1 आरोपी हा निलंबित पोलीस कर्मचारी आहे. गजानन सदडीकर असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या दरोड्यातील 4 आरोपींना जेरबंद करण्यात कराड आणि रत्नागिरी पोलिसांना यश आलं असून पोलिसांनी 4.48 कोटी रुपयांची रक्कमही जप्त केली आहे. ठाणे येथे गुन्हा नंबर 596/2018 ज्यामध्ये 395/365 यामध्ये विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील स्वामीजी शुगर्स या साखर कारखान्याची 4.5 कोटी रुपयाची कॅश कराड येथे महिंद्रा हॉटेल समोर सर्व्हिस रोडवरती 2 गाड्या आडव्या मारून कॅश आणि त्याच्याबरोबर त्या कारखान्याचे एक प्रतिनिधी चौकीमठ यांना पळवून नेण्यात आलं. पळवून नेल्यानंतर त्यातले 2 व्यक्ती जे पाठीमागे राहिले त्यांनी पोलिसांना अलर्ट केलं. त्याच्यानंतर आपण सर्व म्हणजे सातारा जिल्हा पुणे शहर ठाणे शहर मुंबई शहर रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व ठिकाणी नाकाबंदी लावली. पण रत्नागिरी पोलिसांना चिपळूण इथं या ठिकाणी ह्या 2 व्यक्ती जे हातातल्या होत्या दिलीप म्हात्रे आणि चौकीमठ हे आढळून आल्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी स्ट्रॉंग नाकाबंदी त्या ठिकाणी लावली आणि देवरुख आणि संगमेश्वर पोलिसांना हे आरोपी आणि मुद्देमाल पकडण्यामध्ये यश आलेलं आहे. यामध्ये टोटल 4.48 कोटी मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. आता पाहूया गुरुवारच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. डेहराडूनमधल्या वन संशोधन संस्थेकडून सर्वात मोठ्या योगा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित होते. सकाळी 6:30 या कार्यक्रमाला सुरुवात झाली. जवळपास 50,000 लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना योगासंदर्भात मार्गदर्शन केले आणि त्यानंतर विविध योगासने करत योग दिन साजरा केला. व्यक्तियों के समाज के बीच राष्ट्रों के बीच बिखराव आता है. समाज में दीवारें खड़ी होती है. परिवार में कलह बढ़ता है और यहां तक कि व्यक्ति खुद ही अंदर से टूटता टुकड़ों में बिखरता और जीवन में तनाव बढ़ता चला जाता है. इस बिखराव के बीच योग जोड़ता है, जोड़ने का काम करता है. योग मन शरीर बुद्धि आत्मा को जोड़कर व्यक्ति के जीवन में एक शांति की अनुभूति कराता है. व्यक्ति को परिवार से जोड़कर परिवार में खुशहाली बढ़ाता है. परिवार को समाज के प्रति संवेदनशील कर समाज में सद्भाव बढ़ाता है. समाज राष्ट्र की एकता के सूत्र बनते हैं और ऐसे राष्ट्र विश्व में शांति और सौहार्द लाते हैं. यानी योग व्यक्ति परिवार समाज देश विश्व और संपूर्ण मानवता को जोड़ता है. जब यूनाइटेड नेशंस में योग के लिए प्रस्ताव रखा और यह यूनाइटेड नेशंस का रिकॉर्ड है. यह पहला ऐसा प्रस्ताव था जिसको दुनिया के सर्वाधिक देशों ने को-स्पॉन्सर किया. यह पहला ऐसा प्रस्ताव था जो यूएन के इतिहास में सबसे कम समय में स्वीकृत हुआ और ये योग आज विश्व का हर नागरिक विश्व का हर देश योग को अपना मानने लगा है. योग दिनानिमित्त संपूर्ण जगभरात पहाटेपासूनच नागरिक योगा करण्यासाठी एकत्र आले. या योग दिनानिमित्त महाराष्ट्रात मुंबईमध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी योगसनाच्या कार्यक्रमात हजेरी लावली.
यावेळी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, खासदार पूनम महाजन, भारताच्या सागरी सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या नौदलाच्या जवानांनीही INSI विराटच्या धावपट्टीवर योगासन केलं. जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर पोलीस आणि लष्कराने आता कंबर कसली आहे. पोलीस आणि लष्कराने केवळ दहशतवादाविरोधातच मोहीम उघडली नसून दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या भोवतीही फास आवळलाय. या पार्श्वभूमीवर आज जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांनी फुटीरवादी नेता आणि जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासिन मलिकला सकाळी श्रीनगरमधून ताब्यात घेतलं. येत्या काही दिवसात जम्मू काश्मीरमधील फुटीरवादी नेत्यांची पोलीस धरपकड करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे, अनिसचे नरेंद्र दाभोलकर आणि विचारवंत MM कलबुर्गी हे बोलले म्हणून मारले गेले असे मत ज्येष्ठ कवी गुलजार यांनी व्यक्त केले आहे. समाजातील वाईट रूढी परंपरा याविरोधात त्यांनी आवाज उठवला. ते बोलले आणि ते बोलले म्हणूनच मारले गेले असेही गुलजार यांनी यावेळी म्हटले. विचारवंत हे समाजाला दिशा देण्याचं काम करत असतात. अशा त्या विचारवंतांच्या हत्या होणे ही बाब दुर्दैवी आहे असंही त्यांनी म्हटले. द वॉलने गुलजार यांची एक मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत त्यांनी समाजात घडलेल्या विचारवंतांच्या हत्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. साईबाबांची कृपा राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांवर झाली आहे. शिर्डीच्या श्री साईबाबा मंदिर ट्रस्टनं राज्यातील 4 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या आधुनिकीकरणासाठी तब्बल 71 कोटी रुपयांचं दान दिलं आहे. वेळ झाली एका विश्रांतीची. पाहत राहा महाराष्ट्र वन. आठवड्याच्या खबरबातमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूया शुक्रवारच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. काँग्रेस नेते सैफुद्दीन सोज यांनी जम्मू काश्मीर संदर्भात वक्तव्य करून नवा वाद निर्माण केला आहे. काश्मीरच्या लोकांनी पहिली प्राथमिकता ही स्वातंत्र्य मिळवणे असून सध्याच्या स्थितीत काश्मीरच्या स्वातंत्र्याशी निगडीत देशांमुळे हे शक्य होणार नाही असे म्हणत काश्मीरचे लोक पाकिस्तानमध्ये त्याचे विलीनीकरण करू इच्छित नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच हे खरे असले तर असे होणे शक्य नसल्याचंही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून निषेध व्यक्त करण्यात येतोय. पर्यावरण रक्षणासाठी राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी प्लास्टिक बंदी लागू झालेली आहे. या बंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलंय. आणि मगच मेहता साहेब आपल्याला सगळा अभ्यास केला कारण मला माहिती आहे मुख्यमंत्री आमचे उशाक आहे आणि गुजरातचे लोक प्लास्टिक वाले जास्त आहेत. 80% प्लास्टिक गुजरातमधून इथे येत. मुख्यमंत्र्यांच्या मध्ये देखील दवाखान्याची शक्यता नाकारता येत नाही कल्पना मला होती. पण मुख्यमंत्र्यांची पत्नीच माझ्यासोबत असल्यामुळं मुख्यमंत्र्यांचं काय चाललं नाही स्थिती मला माहिती होती. आणि म्हणून एक चांगला कायदा मला माहिती आहे ही मुद्दे जेडी असेल एक चांगला कायदा आपण प्लास्टिक बंदीचा आणला. साहित्य विश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी आणि नवनाथ गोरे यांना जाहीर झालाय. बाल साहित्यातील योगदानाबद्दल रत्नाकर मतकरी यांना या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तर फेसाटी कादंबरीसाठी नवनाथ गोरे यांना युवा साहित्य पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. राज्यात प्लास्टिक बंदीला कालपासून सुरुवात झाली. त्यांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्वच पालिका अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. काल पहिल्याच दिवशी राज्यभर धाडी टाकत लाखो रुपयांचा माल जप्त केलाय.
नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. केवळ नाशिक शहरातच 3.5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच मुंबई ठाणे शहरातही मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कल्याण बाजारपेठ येथील मयूर अप्लायन्स आणि रिलॅटिव्ह कलेक्शन या दोन दुकानांना प्रत्येकी 5,000 रुपयाचा दंड ठोठवण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावण्यासाठी 10 पथक नेमण्यात आलेलं आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने प्लास्टिकवर तसं बघाल तर 1 मे 2018 आपल्या 17 सुरुवात केलेली आहे. पण त्याची व्यापक प्रमाणाची मोहीम आहे ती आता महाराष्ट्र शासनाने पण सगळीकडे डिक्लेअर केलेली आहे की पूर्ण महाराष्ट्रभर ही प्लॅस्टिकवर बंदी आणलेली आहे. त्याच्यामध्ये सर आम्ही आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्टेशन एरिया परिसरामध्ये मार्केट परिसरामध्ये प्लॅस्टिक पॉईंटसाठी जप्तीची कारवाई चालू केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही दोन ठिकाणी धाडी टाकून त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचे ज्या पिशव्या कॅरी बॅग होत्या त्या जप्त केल्या आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई चालू केलेली आहे. आणि पुढेही कारवाई चालू यापुढेही आम्ही अशीच कारवाई सतत चालू केलेली आहे. आठवड्याच्या खबरबातमध्ये वेळ झाली आहे येथेच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील आठवड्यात नवीन घडामोडींसह. तोपर्यंत पाहत रहा महाराष्ट्र वन.